सांडपाण्याच्या वादातून उकरूळ येथे दोन सख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय. या हाणामारीमध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांडके यांचा वापर झाल्यानं 3 जणांच्या डोक्यावर मोठी गंभीर दुखापत झालीय, तर काहींच्या हातापायाला आणि अंगावर जखमा झाल्याचं सांगण्यात आलंय. उकरूळ येथील थोरवे कुटुंबात ही हाणामारी झाली असून नात्यानं लहान मोठा भाऊ असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान याबाबत आता नेरळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 6 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या उकरूळ येथे शुक्रवारी 12 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत थोरवे आणि संतोष थोरवे या दोन सख्या भावांमध्ये किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शिवीगाळ, त्यानंतर त्याचं रूपांतर हाणामारीत झाल्याचं प्रत्यक्षदर्शनी यांच्याकडून सांगण्यात आलं. या वादाला घरातील शौचालयाच्या सांडपाण्यानं तोंड फोडलं. दुर्गंधीयुक्त पाणी आपल्या घरात येत असल्याचा आरोप यावेळी दोन भावांमध्ये झाला आणि त्यातूनच सुरुवातीला लहान मुलाला दगड मारल्याचा प्रकार घडला. दरम्यान संतोष थोरवे आणि चंद्रकांत थोरवे यांच्यात हाणामारी झाल्याचं सांगण्यात आलं. लाकडी दांडके, लोखंडी रॉड, मिळेल त्या साहित्याचा वापर एकमेकांकडून या हाणामारीत झाल्यानं जो मदतीला येईल त्यालाही मार बसला. याचा परिणाम मात्र कुटुंबियातीलच 3 जणांवर गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये कोणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा प्रहार करण्यात आलाय, तर कोणाच्या हातापायावर आणि अंगावर लाकडी दांडक्याचा मारा लागलाय. गंभीर दुखापत झालेल्यांना मात्र भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आलं होतं, तर काही जण तक्रार देण्यासाठी थेट नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले. दरम्यान यावेळी नेरळ पोलीस ठाण्यात थोरवे कुटुंबियातील दोन सख्या भावांमध्ये परस्पर विरोधात 6 जणांवर भादविक 324, 336, 323, 504, 427 आणि 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आणि अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळासाहेब धायगुडे हे करत आहेत. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.